स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केया बंठिया माध्यमिक विद्यालय व एनएन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती बळाते संध्या, नवीन पनवेल येथील केया बंठिया माध्यमिक विद्यालय येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील तिसरे प्रकरण धारा विद्युत याचा अभ्यास करणार आहोत। आपण दररोज विजेचा वापर करत असतो, दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपण विजेवर अवलंबून आहोत। आधुनिक जगामध्ये विजेचे अनन्य साधारण असे महत्व आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी लोड शेडिंग असते, अशा वेळेस वीज नसताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी दवाखाने, बँका, कार्यालय, त्याचबरोबर खासगी संस्थांमध्ये जनित्र म्हणजेच जनरेटरचा वापर केला जातो। विजेची पर्यायी व्यवस्था केलेली असते जनरेटरचा वापर म्हणजे, तर घरामध्ये आपण इन्व्हर्टर वापरून विजेची पर्यायी व्यवस्था करत असतो। विविध उद्योगधंद्यांमध्येही जनित्राच्या किंवा चलित्राच्या साह्याने वीज वापरल्या जाते। चलित्र म्हणजे मोटर आणि जनित्र म्हणजे जनरेटर। तर घरामध्ये इन्व्हर्टर वापरून आपण विजेची पर्यायी व्यवस्था करत असतो। विविध उद्योगधंद्यांमध्ये जनित्राचा म्हणजे जनरेटरचा किंवा चलित्राचा म्हणजे मोटरचा वापर होत असलेला आपल्याला माहिती आहे। आपल्या घरातील कोणती उपकरणे आपण विजेशिवाय वापरू शकत नाही सांगा बघू। फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर, पंखे, एसी, ओव्हन इत्यादी, टीव्ही सुद्धा आपण वीज नसेल तर बघू शकत नाही। या सर्व घरगुती साधनांनी आपली श्रमाची आणि वेळेची बचत केलेली आहे। फक्त माणसेच नव्हे तर काही प्राणी सुद्धा विजेचा वापर करतात। उदाहरणार्थ इल मासा आपले भक्ष्य पकडण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विजेचा वापर करतो। आकाशात कडाडणारी वीज आपल्याला माहिती आहे, ही जेव्हा पृथ्वीवर येते तेव्हा आपण वीज पडली असे म्हणत असतो। ही वीज नैसर्गिक विद्युत प्रवाहाचे एक उत्तम उदाहरण आहे। तुम्ही धबधब्यावर कधीतरी गेला असाल, धबधब्यामध्ये पाणी कोठून कोठे पडते सांगा बघू। बरोबर, उंचावरून खाली जमिनीवर पाणी पडत असते। व विद्युत निर्मितीसाठी धरणातील पाणी उंच पातळीवर सोडण्यात येते। गुरुत्वाकर्षणामुळे पाणी खालच्या पातळीवर बसवलेल्या टर्बाईन्सवर पडत असते। आता हे जे पाणी आहे हे वरच्या पातळीतून खालच्या पातळीत आणण्यासाठी मोठमोठ्या पाईपांचा उपयोग केलेला असतो आणि मोठमोठ्या पाईपांच्या द्वारे हे पाणी खाली आणून बरोबर टर्बाईन्सवर पडेल अशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते। त्यामुळे टर्बाईन्स फिरू लागतात आणि वीज निर्मिती होते। म्हणजेच दोन बिंदूंमध्ये पाण्याच्या प्रवाहाची दिशा त्या बिंदूंच्या पातळीवर अवलंबून असते। इथे दिलेल्या एका छोट्याशा कृतीवरून आपण विभव म्हणजे काय ते शिकूया। इथे आपल्याला साहित्य दिलेले आहे, दोन प्लास्टिक बाटल्या, रबरी नळी, चिमटा आणि पाणी। आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे की आकृतीत दाखवल्याप्रमाणे रचना करा आणि त्याच्यानंतर रबरी नळीचा चिमटा काढून टाका व निरीक्षण करा। खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं आपण बघूया की जर का हा चिमटा आपण काढून टाकला तर काय होईल। जास्त पाणी असलेल्या बाटलीतील पाणी कमी पाणी असलेल्या बाटलीकडे जाईल। दुसरा प्रश्न आहे, पाण्याचा प्रवाह बंद होतो का आणि का होतो तो। तर जोपर्यंत दोन्ही बाटलीतील पाण्याची पातळी सारखी होत नाही तोपर्यंत प्रवाह चालूच राहतो आणि मग जेव्हा दोन्ही बाटलीतील पाण्याची पातळी समान झाली की पाण्याचा प्रवाह बंद होतो। पाण्याचा प्रवाह अधिक काळ सुरू राहावा यासाठी तुम्ही काय कराल असं आपल्याला विचारलेलं आहे। काय करणार आपण, नळीच्या अर्ध्या भागाला आपल्याला चिमटा लावावा लागेल। तर या प्रयोगाद्वारे पाण्याचा प्रवाह कसा वाहतो ते आपण पाहिले। ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह त्याच्या पातळीप्रमाणे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जातो त्याचप्रमाणे विद्युत प्रभाराचा प्रवाह
हा सुद्धा विद्युत पातळीवर अवलंबून असतो। ही जी विद्युत पातळी आहे या विद्युत पातळीलाच विद्युत विभव असे आपण म्हणत असतो। धन विद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होत असतो। विद्युत प्रवाह हा इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे होतो। कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होत असतात। आकाशात चमकणारी वीज म्हणजे कमी विभव असलेल्या ढगातून अधिक विभव असलेल्या जमिनीपर्यंत येणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो। हे आता आकृतीद्वारे आपण आता समजून घेऊया। आता आपण विभवांतर आणि विद्युत प्रवाह हे या आकृतीच्या साह्याने आपण समजून घेऊया। या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए आणि बी हे दोन वाहकाची दोन टोके आहेत। ए हा जास्त विभव असलेला वाहक आणि बी हा कमी विभव असलेला वाहक आहे। जर ते दोन्ही वाहक तारेने जोडले तर तारेच्या दोन टोकांमध्ये म्हणजेच ए आणि बी या दोन टोकांमध्ये विभवांतर निर्माण होईल आणि इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह सुरू होईल। हा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह बी या वाहकाकडून ए या वाहकाकडे सुरू होईल। कुठपर्यंत सुरू राहील हा? तर ए आणि बी या दोन्ही वाहकांवरील विद्युत विभव समान होईपर्यंत हा प्रवाह सुरू राहील। म्हणजेच या दोन्ही वाहकातील विभवांतर जेव्हा शून्य होईल तेव्हा हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह थांबेल। धन विद्युत प्रभार मात्र कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करण्यास विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते। वाहक ए आणि बी या दोन्हींच्या विद्युत विभवातील जो फरक आहे या फरकास त्या वाहकादरम्यानचे विभवांतर असे म्हणत असतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विद्युत घटाचे विभवांतर अभ्यासूया। आधी आपण घटाचे विभवांतर म्हणजे काय ते बघणार आहोत। विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र बॅटरी म्हणजेच विद्युत घट या बॅटरीला म्हणजेच सेलला प्लस आणि मायनस असं लिहिलेलं असतं। प्लस याचा अर्थ की तो धन अग्र आणि वजा लिहिलेलं मायनस लिहिलेलं जे असतं ते ऋण अग्र। तर विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय। व विद्युत घटामध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया घडून येतात त्यामुळे हे विभवांतर निर्माण होत असतं। हे विभवांतर इलेक्ट्रॉन्सला गतिमान करतं व दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो। ए बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित करण्यासाठी विद्युत प्रभार जो आहे तो ए पासून बी बिंदूकडे जाणार आहे म्हणजेच त्याची जागा बदलणार आहे म्हणूनच तो स्थानांतरित होणार आहे। मग कुठलेही घटक जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं तेव्हा त्याला आपण कार्य झाले असं म्हणत असतो। हे आपण मागच्या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत। तर ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावे लागते त्यास ए आणि बी बिंदू दरम्यानचे विद्युत विभवांतर म्हणत असतात। आता ही जी व्याख्या आहे ही आपण सूत्राच्या रूपात मांडूया। दोन बिंदूंमधील विभवांतर म्हणजेच कार्य छेद स्थानांतरित झालेला एकूण प्रभार म्हणजेच विभवांतर बरोबर कार्य छेद विद्युत प्रभार। विभवांतर हे आपण व्ही अक्षराने दर्शवत असतो, कार्य आपण डब्ल्यू अक्षराने दर्शवत असतो आणि विद्युत प्रभार आपण क्यू अक्षराने दर्शवत असतो। मग यावरून आपल्याला सूत्र मिळतं आहे व्ही बरोबर डब्ल्यू छेद क्यू। विभवांतराचे एकक आहे व्होल्ट, त्याचबरोबर कार्याचे एकक आहे जूल आणि विद्युत प्रभाराचे एकक आहे कुलोम। व्होल्ट व्ही अक्षराने दर्शवतात, कार्याचे एकक आहे जूल जे अक्षराने दर्शवतात
आणि कुलोम विद्युत प्रभाराचे एकक जेसी अक्षराने दर्शवतात. म्हणूनच एक व्होल्ट बरोबर एक जूल पर एक कुलोम. मुक्त इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय ते आता आपण बघूया. कोणत्याही धातुरूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणूजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉन्स अणुकेंद्रकाशी अतिशय क्षीण म्हणजेच खूप कमी बलाने बद्ध असतात. त्यांनाच आपण मुक्त इलेक्ट्रॉन्स असं म्हणत असतो. मुक्त याचा अर्थ स्वतंत्र. मग हे वाहकामध्ये हे इलेक्ट्रॉन्स एका भागाकडून वाहकाच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहजपणे जाऊ शकतात आणि यामुळे मुक्त इलेक्ट्रॉनच्या ऋण प्रभाराचेही वहन होते. याआधी आपण शिकलेलो आहोत की इलेक्ट्रॉन्सवर ऋण प्रभार असतो. मुक्त म्हणजे स्वतंत्र. मग हे ऋण प्रभारयुक्त स्वतंत्र इलेक्ट्रॉन्स म्हणजेच मुक्त इलेक्ट्रॉन ऋण प्रभाराचे वहन करत असतात. वाहकामध्ये असलेले हे मुक्त इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभाराचे वाहक असतात. आता आपण तारेतून जाणारी विद्युतधारा या मुक्त इलेक्ट्रॉन्सच्या गतीच्या या आकृतीवरून आपण शिकणार आहोत. आताच आपण बघितलं की वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभाराचे वाहक असतात. कारण इलेक्ट्रॉन्सवर ऋण प्रभार असतो आणि म्हणून तारेच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे हे ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन्स मुक्तपणे फिरत असतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर विद्युत वाहक तार विद्युत घटाला जोडलेली नसेल तर तिच्यातील हे जे मुक्त इलेक्ट्रॉन्स आहे हे अणूंच्या दरम्यान सर्व दिशांना मुक्तपणे फिरत असतात. आपल्याला इथे आढळून येत आहे की प्रत्येक इलेक्ट्रॉन्सची दिशा ही वेगवेगळी आहे हे आपल्याला दिसतंय. तर हे जे मुक्त इलेक्ट्रॉन्स आहे ते इतस्तत म्हणजे इकडे तिकडे इकडून तिकडे कुठल्याही दिशेने कशाही वेगाने मुक्तपणे फिरत असतात. पण जेव्हा त्या तारेची दोन टोके ए टोक आणि बी टोक ही दोन टोके आपण विद्युत घटाला जोडतो तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवांतरामुळे विद्युत बल कार्य करते आणि या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित असल्याने तारेच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे जाऊ लागतात म्हणजेच प्रवाहित होतात. याच इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे तारेतून विद्युत धारा वाहू लागते. इलेक्ट्रॉन्सची ही हालचाल अनियमित अशा सरासरी चालीने सुरू असते. आता आपण वाहकातून वाहणारी विद्युत धारा म्हणजे काय ते शिकणार आहोत. वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह. वाहकामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. हेच मुक्त इलेक्ट्रॉन्स तारेच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सतत प्रवाहित होत असतात. वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा होय. आता ही जी व्याख्या आहे ही सूत्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला मांडायची आहे. जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल. विद्युत प्रभार क्यू अक्षराने दर्शवतो, कालावधी टी अक्षराने आपण दर्शवत असतो. यावरून विद्युत प्रभार टी या कालावधीत वाहत असतो. तर जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून, काटछेद म्हणजे तांब्याची तार कापली असतात त्याचं जे टोक आपल्याला मिळतं त्यालाच आपण काटछेद असं म्हणत असतो. जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा ही आय अक्षराने दर्शवतात. आय बरोबर क्यू छेद टी हे आहे विद्युत धारेचे सूत्र. एसआय पद्धतीमध्ये विद्युत प्रभाराचे एकक कुलोम आहे आणि विद्युत धारेचे एकक एम्पियर आहे. कुलोम हे सी अक्षराने दर्शवतात, कालावधी टी अक्षराने दर्शवतात आणि एम्पियर विद्युत धारेचे एकक ए अक्षराने दर्शवतात. यावरून विद्युत धारेचे एकक आहे एम्पियर म्हणून ए लिहिले आपण. विद्युत प्रभाराचे एकक आहे कुलोम सी आणि कालावधी टी अक्षराने दर्शवतो जो आपण सेकंदात मोजत असतो. यावरून आपल्याला एक एम्पियर बरोबर एक कुलोम पर एक सेकंद हे सूत्र आपल्याला मिळत असते.
मग हे 1 एम्पियर म्हणजे काय? तर 1 कुलोम विद्युत प्रभार हा वाहकातून वाहत असतो. मग वाहकातून किती वेळ तो वाहतो? तर 1 सेकंद एवढा वेळ वाहतो. मग वाहकातून 1 सेकंदास 1 कुलोम इतक्या विद्युत प्रभाराचे वहन होत असेल तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा 1 एम्पियर आहे असं आपण म्हणत असतो. 1 इलेक्ट्रॉनवर प्रभार असतो 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम हा आहे 1 इलेक्ट्रॉनवरील प्रभार. आता आपण विद्युतरोध आणि ओहमचा नियम याविषयी शिकूया. सगळ्यात आधी आपण विद्युतरोध म्हणजे काय ते बघूया. वाहकामध्ये प्रचंड प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. वाहकाच्या 2 टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले असतात. हे इलेक्ट्रॉन्स कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात. अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे विद्युतधारा निर्माण होते. गतिमान इलेक्ट्रॉन त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा निर्माण होतो आणि विद्युतधारेस विरोध होतो. एक उदाहरण घेऊया की तुम्ही सायकल चालवताना मध्येच स्पीड ब्रेकर येत असतो. स्पीड ब्रेकर आला की तुमच्या वाहनाची गती ही कमी होते, म्हणजेच तुमच्या वाहनाच्या गतीला विरोध निर्माण होतो. मग हे जे मुक्त इलेक्ट्रॉन्स आहे हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच कमी विभव असलेल्या टोकाकडून जेव्हा जास्त विभव असलेल्या टोकाकडे स्वैरपणे जातात, कुठल्याही मार्गाने जातात, तेव्हा त्यांच्या गतीला अडथळा निर्माण होतो. तो का निर्माण होतो? तर हे गतिमान इलेक्ट्रॉन त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आदळतात. मग हा जो स्पीड ब्रेकर आहे, हा जो विद्युतधारेच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो, यालाच आपण विद्युत रोध असं म्हणत असतो. तर विद्युतधारेच्या प्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाच्या गुणधर्मास विद्युत रोध असे म्हणत असतात. आता आपण ओहमचा नियम शिकूया. वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युतधारा आय आणि त्या वाहकाच्या 2 टोकांमधील विभवांतर व्ही यांच्यामधील संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो. काय म्हणतो आपल्याला ओहमचा नियम? वाहकाची भौतिक अवस्था. भौतिक अवस्था म्हणजे काय? तर वाहकाची लांबी. उदाहरणार्थ की ही एक तार आहे असं समजूया. तर या तारेची लांबी किती आहे? ही तार कोणत्या धातूपासून तयार झालेली आहे? त्याचबरोबर या तारेचे तापमान किती आहे आणि त्याचे द्रव्य म्हणजे ते कुठल्या पदार्थापासून बनलेलं आहे, हे सगळं म्हणजेच त्या वाहकाची भौतिक अवस्था होय. व वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. याचं रूपांतरण आपल्याला गणिती रूपात करायचं आहे. आपण विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकांमधील विभवांतरास समानुपाती. विद्युतधारा आय अक्षराने दर्शवतो, विभवांतर व्ही अक्षराने दर्शवतो, म्हणून आय समानुपाती व्ही, विद्युतधारा समानुपाती विभवांतर. हे आहे अ समीकरण. ह्याचं रूपांतरण आपल्याला समीकरणात करायचं असेल तर आपल्याला कुठला तरी एक स्थिरांक घ्यावा लागतो आणि बरोबरचं चिन्ह आपण देत असतो. हे होणार आय बरोबर के व्ही. आता हा जो के आहे हा आपल्याला बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणायचं आहे, म्हणजे बाजू बदलायची आहे. हे आहे गुणाकारामध्ये, इकडे आलं तर बाजू बदलली की भागाकारात जाणार, म्हणून ते इथे लिहिलेले आहे आपण आय गुणिले 1/k बरोबर व्ही. पण 1/k म्हणजेच आर होय. आर म्हणजे वाहकाचा रोध. मग आय गुणिले आर बरोबर व्ही, म्हणजेच व्ही बरोबर आय आर. या सूत्रावरून आपल्याला रोधाचीही किंमत काढता येते. आय आपण इकडे आणला म्हणजेच त्याची बाजू बदलली
की आपल्याला रोधाचे सूत्र मिळते आणि ते म्हणजे आर बरोबर व्ही छेद आय हे आहे रोधाचे सूत्र. मग आर बरोबर व्ही छेद आय म्हणजेच हा आहे ओहमचा नियम किंवा ओहमच्या नियमाचे सूत्र. अत्यंत महत्वाचे सूत्र आहे हे आर बरोबर व्ही छेद आय हे आहे ओहमच्या नियमाचे सूत्र. या सूत्रावरून आपल्याला रोधाचे एककही मिळवता येते. रोधाचे एकक आहे ओहम आणि ते या चिन्हाने दर्शवलेले आहे. एक ओहम म्हणजेच एक व्होल्ट छेद एक एम्पियर हे ओहमच्या नियमाचे सूत्र. आर बरोबर व्ही छेद आय रोध आपण ओहम मध्ये मोजला तर विभवांतर आपण व्होल्ट मध्ये मोजतो, विद्युतधारा आपण एम्पियर मध्ये मोजतो. यामुळे आपल्याला एक ओहमचे सूत्र मिळते, एक ओहम बरोबर एक व्होल्ट छेद एक एम्पियर. ओहम आपण या चिन्हाने दर्शवतो, व्होल्ट आपण व्ही अक्षराने दर्शवतो, एम्पियर आपण ए अक्षराने दर्शवतो. तर हे होणार एक ओहम बरोबर एक व्होल्ट छेद एक एम्पियर. यावरून आपल्याला एक ओहमची व्याख्या करता येते. वाहकाच्या दोन टोकांमध्ये एक व्होल्ट एवढे विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकामधून एक एम्पियर एवढी विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध एक ओहम असतो. तर हे आहे हा आहे ओहमचा नियम. पुन्हा एकदा आपण ओहमचा नियम बघूया. वाहकाची भौतिक अवस्था कायम राहत असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते आणि ओहमच्या नियमाचे सूत्र आहे आर बरोबर व्ही छेद आय रोधाचे एकक आहे ओहम. आता आपण रोधकता याविषयी शिकणार आहोत. रोधकता म्हणजे काय? विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध आर हा वाहक पदार्थ वाहकाची लांबी एल व काटछेदी क्षेत्रफळ ए यावर अवलंबून असतो. जर वाहकाचा रोध आर असेल तर आर समानुपाती एल म्हणजेच लांबी. वाहकाचा रोध हा लांबीवर अवलंबून आहे. म्हणजेच जर का वाहकाची लांबी वाढवली, तारेची लांबी वाढवली तर रोधही वाढतो. म्हणून आर समानुपाती एल. त्याचबरोबर तो काटछेदी क्षेत्रफळावरही अवलंबून आहे. क्षेत्रफळ आपण ए अक्षराने दर्शवत असतो. हे होणार आर व्यस्तानुपाती ए एक छेद ए लिहिलेला आहे म्हणजे व्यस्तानुपाती किंवा असंही आपण म्हणू शकतो आर समानुपाती एक छेद ए. तर ए हे आहे काटछेदी क्षेत्रफळ, व्यस्तानुपाती आहे म्हणजेच जर का तारेचे काटछेदी क्षेत्रफळ वाढवले तर रोध हा कमी होतो. मग या दोन सूत्रांवरून आपल्याला मिळतंय आर समानुपाती एल छेद ए. असमीकरण आहे हे. याचं रूपांतरण आपण समीकरणात करूया. कुठला तरी एक स्थिरांक आपल्याला घ्यावा लागेल. तो आपण लिहिला आर बरोबर याला म्हणतात रो एल छेद ए. तर हा जो रो आहे हा आहे स्थिरांक आणि या स्थिरांकालाच रोधकता असे म्हणत असतात. एसआय पद्धतीमध्ये रोधकतेचे एकक आहे ओहम मीटर. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून वेगवेगळ्या पदार्थाची रोधकता ही भिन्न असते. आता आपण विद्युत परिपथ म्हणजे काय ते आकृतीवरून आपण समजून घेऊया. विद्युत घट, विद्युत घटाच्या दोन्ही अग्रांमध्ये हे आहे धन अग्र आणि हे आहे ऋण अग्र. या दोन्ही अग्रांमध्ये या तारा जोडलेल्या आहे. हा रोध जोडलेला आहे. त्याचबरोबर विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडले आहे. तारेमधून वाहणारी विद्युतधारा मोजण्यासाठी एमीटर जोडलेले आहे आणि ही आहे कळ जोडलेली आहे म्हणजेच बटन जोडलेलं आहे असं आपण म्हणूया. तर या वाहक तारांच्या दरम्यान हे सगळं म्हणजेच एमीटर, व्होल्टमीटर, रोध, विद्युत घट आणि कळ यांची जोडणी केलेली आहे. विद्युत घटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध
यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा हा सलग मार्ग म्हणजेच विद्युत परिपथ होय. विद्युत परिपथ नेहमी आकृतीच्या साह्यानेच दर्शवतात. वेगवेगळे घटक परिपथातील कसे जोडावेत हे विविध चिन्ह वापरून दाखवलेल्या रेखाकृतीस विद्युत परिपथाकृती असे म्हणत असतात. व्होल्टमीटरचा रोध अतिशय जास्त असल्याचे त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह हा अतिशय सूक्ष्म असतो. मुलांनो, या ज्या आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत याच्यात कोणती चूक आहे ते शोधा असं म्हटलेलं आहे. पहिल्या आकृतीमध्ये दिवे पेटलेले आहेत, पण इथे विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे, तारा तुटलेल्या आहेत, तरीही विद्युत बल्ब पेटलेला आहे, म्हणजे या चुका आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये विद्युत पुरवठा अगदी योग्य असूनही बल्ब प्रकाशित झालेला नाही. त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये इथे रबराचा तुकडा जोडलेला आहे. रबर हे विद्युत रोधक आहे, विद्युत वाहक नाही, आणि त्यामुळे बल्ब प्रकाशित होणार नाही. पण इथे मात्र रबराचा तुकडा जोडलेला असूनही हा बल्ब आपल्याला प्रकाशित झालेला दाखवलेला आहे. आता ए बी सी डी ई ही चित्र आपल्याला दिलेली आहे. या चित्रामध्ये बी सी डी मध्ये दिवे का पेटत नाही असं म्हटलेलं आहे. ए मध्ये दिवा पेटतोय, बी मध्ये का पेटत नाही तर इथे तारा खंडित झालेले आहेत, सी मध्ये तारा खंडित झालेले आहेत, डी मध्येही तारा खंडित झालेले आहेत, त्याच्यामुळे बी सी डी मध्ये दिवे पेटत नाहीत, तर ए आणि ई मध्ये सलग तारा जोडलेले आहेत, त्यामुळे ए आणि ई मध्ये दिवे पेटतात. आता आपण वाहक आणि विसंवाहक हे बघूया. वाहक म्हणजे तांब्याची तार, माहिती आपल्याला की ज्याच्यातून विद्युतधारा सहजपणे वाहून नेल्या जाते त्याला आपण वाहक असं म्हणत असतो. वाहकामध्ये रोधकता म्हणजे अडथळा हा खूप कमी असतो, रोधकता खूप कमी असते, सहजतेने याच्यातून विद्युतधारा वाहू शकते. यात कारण यात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात, मग विद्युतधारा सहजपणे वाहते, म्हणजे याला आपण काय म्हणतो, सुवाहक असं म्हणत असतो. याचे उदाहरण आहे सोने, चांदी, तांबे, अल्युमिनियम, याच्यामधनं विद्युतधारा सहजपणे वाहून नेल्या जाते. विसंवाहक म्हणजे दुर्वाहक. जे पदार्थ दुर्वाहक आहे, म्हणजे ज्या पदार्थातून विद्युतधारा वाहत नाही, ज्यांच्यामध्ये रोधकता जास्त आहे, ज्यांच्यात मुक्त इलेक्ट्रॉन्सही नसतात, अशा पदार्थांना विसंवाहक पदार्थ असं आपण म्हणत असतो. उदाहरणार्थ प्लास्टिक, रबर, काच, लाकूड, कागद इत्यादी. तर वाहक म्हणजे सुवाहक आणि विसंवाहक म्हणजे दुर्वाहक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये रोधांची एकसर जोडणी, रोधांची समांतर जोडणी, घरगुती विद्युत जोडणी, वितळतार, आणि जेव्हा आपण विजेचे उपकरण हाताळतो तेव्हा कोणती काळजी घ्यावी हे आपण शिकणार आहोत. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका.